सर्व तपास यंत्रणांना स्वायत्त असून त्यांच्या तपास कामाबद्दल टिप्पणी करणे योग्य नाही. जयंतजी पाटील हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे ते टीका करतच राहणार अशी सावध प्रतिक्रिया उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. तसेच विकास करणारे सरकार सत्तेवर आल्याने काठावर असलेले अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत. फक्त पश्चिम महाराष्ट्रात नाही तर राज्यातील अनेक ठिकाणचे नेते भाजपमध्ये येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. सांगलीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त पाटील हे आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला भरघोस यश मिळाले आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेच्या सेनेचे पिछेहाट झाले आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव आम्ही संपवत असल्याचेही चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. जबाबदार ज्येष्ठ नेते आहेत, माझे आमदार आहेत विलासराव जगताप, त्यांनी प्रेस घेऊन हे केलेलं आहे की जर असं कुठंतरी येणार असतील तर आमचा त्याला विरोध आहे म्हणून. प्रस्ताव असेल नसेल, विश्वजित कदमाने भाजपात येण्याचा कुठला प्रस्तावच नाही. मग विलासरावने त्या प्रस्तावाला विरोध करण्याचंही कारण नाही. विलासराव हे खूप सिनियर नेते आहेत, त्यामुळे त्यांना त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना की आधीपासून हे म्हणून ठेवलं किंवा तुम्ही यांना आणलं तर आम्ही काही त्याला पाठिंबा देणार नाही. परंतु असा विश्वजित कदम आणि भाजप येण्याचा प्रस्ताव नाही. आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी येण्याची फार आवश्यकता नाही आहे मला वाटतं, पण तरी पक्ष वाढवायचा आहे आम्हाला. येणाऱ्याची छानबीन करून आम्ही घेतो. विश्वजित कदमांचा प्रस्ताव आला तर त्याची छानबीन होईल राज्याच्या प्रदेश टीमकडून. छानबीनमध्ये घ्यावं असं वाटलं तर विलासरावांपासून आम्ही समजावं. छानबीनमध्ये घ्यावं असंच वाटलं नाही तर विलासराव समजवण्याचा विषयच कुठे होतो. तुमच्या पदवीधर निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत खासदार असतील, आमदार असतील किंवा महापौर